गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी दरेश्वर चौगुले, महाराष्ट्र सांगली जिल्हा जत तालुका जालेहळ खुर्द या अवघं 10 ते 12 गावात घर असलेलं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामधून मी आज या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वांना मराठी समजतं ना, कारण मी महाराष्ट्रातला आहे आणि मराठीमध्येच मी बोलू शकतो. जे आमचे जहाजवरचे लँग्वेज असेल ते हिंदी इंग्लिश कॉमन आहे, पण आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे हे मी स्वतः ग्रामीण भागात राहत असल्यामुळं हे मी जाणलेलं आहे. तिथंपर्यंत जो मला खडतर प्रवास करावा लागलेला आहे ती वेळ तुमच्यावरती येऊ नये. आणि आज मला तुम्हा विद्यार्थ्यांना जगदीश सरांच्या क्लासमध्ये एक बोलण्याची संधी मिळते आणि तुम्हा विद्यार्थ्यांना चारी भिंतीच्या आतमध्ये एक मार्गदर्शन भेटतंय. आणि एवढ्या कमी विद्यार्थ्यावरती मी पहिल्यांदाच लेक्चर करत आहे आज. आत्तापर्यंत माझे जे सर्व जे लेक्चर झालेत 700 ते 750 ज्युनियर कॉलेज, ITI, डिप्लोमा, DEd, BEd, BA, BCom, BSc त्या कॉलेजवरती मोठमोठे माझे स्टेज लेक्चर झालेले. तर सर्वप्रथम सरांना सरांचे आभार मानतो मला या ठिकाणी बोलवलं आणि तुम्ही अवघ्या वेळात वेळ काढून वेळही अरेंजमेंट केला, तर सरांचं मी आभार मानतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा विद्यार्थ्यांना ही जी काय माहिती मी सांगणार आहे खरोखरच एक अंगावर शहारे फुटण्यासारखी माहिती असणार आहे, कारण याच्या अगोदर तुम्ही ही माहिती कधी ऐकली नसणार आहे. फक्त देखाव्यामध्ये आलेले आहे, पण याच्यामध्ये डीपमध्ये आपल्याला माहिती नाही आहे. तर ही माहिती सांगण्याच्या अगोदर तुमच्या घरी कोण 10वी 12वी ITI, डिप्लोमा, DEd, BEd, D Pharmacy, B Pharmacy जे शाळा सोडून घरी बसलेले त्यांच्यासाठी देखील ही माहिती अतिशय महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर तुम्ही कधी 1 रुपयाचं 2 रुपयाचं 5 रुपयाचे कॉइन बघितलंय? त्याच्यावरती भारताची राजमुद्रा आहे. किती से आहे टोटल? 3 का 4? त्यातले दिसतात किती? जे तीन दिसतात ते आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. आणि जो चौथा दिसत नाही पण महत्वाचा आहे तो म्हणजे मर्चंट नेव्ही. आज भारत देश जो चालतो आज मर्चंट नेव्हीच्या आधारे चालतो, कारण आज आपल्या देशामध्ये ज्या वस्तूची कमतरता भासते त्या जी वस्तू आहेत ते आउट ऑफ इंडिया मधून भारताच्या बाहेरून येतात, आणि त्या देशामध्ये ज्या वस्तूची गरज भासते त्या वस्तू आपल्याकडे आहेत त्या वस्तू आउट ऑफ इंडियामध्ये जातात. त्याला थोडक्यात आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणतोय, बरोबर. तर जे 3 सिंह दिसतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि ती माहिती सांगण्याच्या अगोदर तुम्हा विद्यार्थ्यांना या विभागामध्ये जाण्याची एक आवड निर्माण तुम्ही स्वतः करायचे, कारण आज तुम्ही बघताय आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. घरी आपल्याला गाढ झोप लागते. हे झोप कशामुळे लागते? कारण आपल्याला जे आपल्या जे भारताचं बॉर्डर आहे, बॉर्डरवरती भारतीय जवान आहेत, BSF आहेत, आज 8-8, 12-12 तास एकाच ठिकाणी उभं राहून 40-45 सेल्सिअसच्या तापमानामध्ये आज ते त्या ठिकाणी ड्युटी करतायत. 8-8, 12-12 तास पावसात भिजत एकाच ठिकाणी उभं राहून त्या ठिकाणी ड्युटी करतायत. म्हणून आपण ठिकाणी या ठिकाणी गाढ झोपतोय. आज त्या ठिकाणी जर ते नसते तर आपण देखील भुईसपाट झालो असतो. आज एकमेकावरती देश चिडलेला आहे, भडकलेला आहे, आतंकवाद्यांची संख्या वाढलेली आहे, भ्रष्टाचारांची संख्या वाढलेली आहे, पण आज या गोष्टीला आपण मात करून हे सल्यूट मारण्यासारखे जॉब आपल्याला मिळवायचे. पण विद्यार्थी मित्रांनो, हे सल्यूट मारण्यासारखे जॉब मिळवण्यासाठी एक जिद्द, चिकाटी, मेहनत ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आज तुम्ही शहरी भागामध्ये राहत असून देखील मी या तुम्हा विद्यार्थ्यांच्या वर्धा या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना एक असं सांगू शकतो, आपण अजून देखील ग्रामीण भागामध्येच आहे असं समजावं, कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना योग्य इन्फॉर्मेशन योग्य वेळेत मिळत नसल्यामुळं आपण त्या भरती पदापासून वंचित आहोत. अनाथिक लाचार बनून सेनामेनाचे जीवन जगत आहेत. आपल्या पुढे कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन राहिलेलं नाहीये, जिद्द राहिलेली नाहीये, चिकाटी राहिलेली नाहीये, मेहनत राहिलेली नाहीये. आज या संरक्षण दलामध्ये जर तुम्हा विद्यार्थ्यांनी जर उज्ज्वल असं करिअर घडवायचं असेल, देशाचं नाव लौकिक करायचं असेल, आपल्या कॉलेजचं नाव लौकिक करायचं असेल, आपल्या क्लासचं नाव लौकिक करायचं असेल, तर वयाच्या 17 ते वयाच्या फक्त 25 वर्षापर्यंत या डिफेन्समध्ये पाऊल टाकू शकताय. एकदा तुमच्या आयुष्यातले 25 वर्ष निघून गेले की तुम्ही या संरक्षण दलामध्ये कित्येक रुपये जरी दिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला जागा नाहीयेत. कारण आज तुम्ही विद्यार्थी 10वी 12वी कम्प्लीट करताय, ITI डिप्लोमा करताय, DEd BEd करताय, D Pharmacy B Pharmacy करताय आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला जाताय, छोट मोठे साखर कारखाने जॉईन करताय, वर्कशॉप जॉईन करताय, गॅरेज मध्ये जॉबला जाताय. आज त्या ठिकाणी तुम्हाला माहितीये 8-8, 12-12 तास राबून त्या जे ओनर आहेत तुम्हाला फक्त 8 ते 10 हजार रुपये वेतन देतात. आज कुणाची फॅमिली चालते 8 ते 10 हजार रुपये मध्ये?
कोणाची फॅमिली 8 ते 10 हजार रुपयामध्ये चालत नाहीये. आज तुम्हाला जर तुमची फॅमिली योग्य रीतीने जर चालवायची असेल, या संरक्षण दलामध्ये सलूट मारण्यासारखे जॉब मिळवायचे आणि सैन्य दलामध्ये सेवा करायचे, आपल्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे, आपल्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुम्हा विद्यार्थ्यांना सत्यदृष्टीत उतरायचं आहे. आणि आज तुम्ही विद्यार्थी ग्रामीण भागातले आहात. ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी जन्माला आले त्याचा एक अर्थ निघतो. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी ग्रामीण भागातले विद्यार्थी जन्माला आलेले नाहीत, त्यांना गरुड पंखाचं वरदान लाभलेलं आहे. एकदा स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यदृष्टीत उतरवणं, आणि समजा ते तुमचं स्वप्न भग्न पावलं तरी रक्ताळलेल्या पायानं दुसऱ्या स्वप्नामागं धावणं, हा खरा तुम्हा विद्यार्थ्यांचा जन्म आहे. आणि तुम्हा विद्यार्थ्यांच्या जन्माला जो अर्थ येतो तो फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळं. आज त्यांचं वेळेत मार्गदर्शन होतं म्हणून तुम्ही विद्यार्थी आज इथंपर्यंत आहात. जर सरांचं जर वेळेत मार्गदर्शन होत नसेल तर तुम्ही कॉलेजच्या बाहेर असता, क्लासच्या बाहेर असता, नको त्या ठिकाणी असता, पांडपुरीवरती असता, रेल्वे स्टेशनवरती असता, पण आज तुम्हा विद्यार्थ्यांना योग्य वयामध्ये योग्य इन्फॉर्मेशन भेटत राहणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पाऊल टाकणं गरजेचं आहे. पण जास्त विषय न वाढता, कारण माहिती सांगण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 तास देखील मी बोलू शकतोय, पण आज आपल्याला 10वी पासून 12वी पर्यंत डीएड, बीएड, डी फार्मसी, बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आज कशाची गरज आहे हे तुम्हा विद्यार्थ्यांना मी सांगायला सुरुवात करतोय. जे की राजमुद्रावरचे जे 3 सिंह दिसतात ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याच्यातील आपण पहिल्या सिंहाबद्दल माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिला सिंह आहे इंडियन आर्मी, त्याला आपण भूदल असं म्हणतो, इंग्लिशमध्ये मिलिटरी असं म्हणतो. आज या विभागामध्ये तुम्ही देखील चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकताय. पण आज आपल्या सायन्सचे विद्यार्थी असतील, आर्ट्सचे विद्यार्थी असतील, कॉमर्सचे असतील, बीए, बीकॉम, बीएससीचे विद्यार्थी असतील, ते विद्यार्थी देखील या विभागामध्ये उज्ज्वल असं करिअर घडवू शकतात. तर इंडियन आर्मीमध्ये विद्यार्थ्यांची जी उंची लावली जाते 172 सेंटीमीटर आणि विद्यार्थिनीसाठी जी उंची लावली जाते 165 सेंटीमीटर आणि याच्यामध्ये टोटल 8 ट्रेड आहेत. एक सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर नॉन टेक्निकल, गनर व सॅपर, स्टोर व किपर आणि क्लर्क इत्यादी प्रकारात भरती केली जाते. आणि याच्यामध्ये जे वेतन दिलं जातं प्रति महिना 15 ते 20 हजार इतकं आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 25 ते 30 हजार इतकं वेतन दिलं जात आहे. आणि याच्यामध्ये जी वयोमर्यादा आहे वयाच्या 17.5 ते 22 आणि कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वयाच्या 23 वर्षापर्यंत सवलत आहे. आणि इंडियन आर्मीमध्ये ज्यावेळी तुम्ही 10वी 12वी पास आउट होत आहे पुढे अशा कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे की ज्या कॉलेजमध्ये एनसीसी आहे त्या कॉलेजमध्ये. कारण एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्स, एनसीसी मधील सी ग्रेडचं सर्टिफिकेट असेल तर इंडियन आर्मीमध्ये जेवढ्या काही भरती होतात त्या भरतीमध्ये मैदानी चाचणी माप आहे. आणि एनसीसी मधील ए आणि बी ग्रेडचं सर्टिफिकेट असेल तर तुमच्या हाईटमध्ये 2.5 इतकी सवलत दिली जाते किंवा अधिक प्राधान्य दिलं जातं. तर इंडियन आर्मीमध्ये सोल्जर टेक्निकल आणि नर्सिंग असिस्टंट साठी 12वी सायन्सचा विद्यार्थी जातोय आणि सोल्जर नॉन टेक्निकल आणि सोल्जर जीडी साठी 12वी कोणत्याही शाखेतून फक्त पासआउट असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यानंतर सोल्जर ट्रेडमन, गनर व सॅपर, स्टोर व किपर आणि क्लर्क साठी फक्त 10वी 12वी पासआउट असणं गरजेचं आहे, टक्केवारीची अट नाही. आणि या विभागामध्ये देखील तुम्ही विद्यार्थी जसं 8वी पास 9वी पास आणि 10वी पास जसं शिखर गाठत जाता किंवा टप ओलांडत जाता तसं या विभागामध्ये देखील साध्या शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचता येतं. आज प्रत्येकाच्या गावामध्ये कोण आर्मीमध्ये आहे, नेव्हीमध्ये आहे, एअरफोर्समध्ये आहे तिथं तुम्ही बघितलं असाल 1 स्टार 2 स्टार 3 स्टार. हे कशामुळं, त्या लोकांनी ज्यावेळी भरती झाले ते लोक एक्सपिरियन्स घेतले, अनुभव घेतले आणि त्या अनुभवाच्या बळावरती पुढील एक्झाम दिल्या, पुढील रँक मिळवल्या म्हणून ते 1 स्टार 2 स्टार आज ते कपडे घालून ड्रेसमध्ये आहेत, वर्दीमध्ये आहेत. आज त्या विद्यार्थ्यामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत, मार्गदर्शन होतं म्हणून ते विद्यार्थी तिथंपर्यंत पोहोचलेत. आणि तशीच जिद्द, चिकाटी, मेहनत आपल्यामध्ये रुजावी, आपण देखील तिथंपर्यंत पोहोचावं. आणि आज प्रत्येकांच्या आई वडिलांना वाटतं माझा मुलगा किंवा माझी मुलगी या सैन्य दलामध्ये गेली पाहिजे, डॉक्टर, पायलट, कॅप्टन, चीफ इंजिनियर पदापर्यंत पोहोचली पाहिजे असं प्रत्येकांच्या आई वडिलांना वाटतं. आणि आज तुम्ही विद्यार्थी उघड्या डोळ्यानं स्वप्न बघायचे. विद्यार्थी मित्रांनो, झोपेत आपण पंतप्रधान बनू शकतोय, आमदार खासदार बनू शकतोय, पण उघड्या डोळ्यानं ज्यावेळी तुम्ही स्वप्न बघाल ते त्यावेळी सत्यदृष्टीत उतरतील. कारण सत्यदृष्टीत जर स्वप्न उतरायचं असेल तर पावलोपावली मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आयुष्यामध्ये तुम्ही शिक्षण घ्या किंवा कुठल्याही चांगल्या पोस्टवरती जावा, आयुष्यामध्ये ज्यावेळी तुम्ही कुणाला तर गुरु मानल त्यावेळी तुम्ही तिथंपर्यंत पोहोचणार आहे.
आणि हे जे काय आहे हे फक्त जिद्दीशिवाय चालतं, जिद्द असेल तर चालतं. आज जिद्दीवरूनच एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो तुम्हा विद्यार्थ्यांना. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना माहिती आहे, आज त्यांचं नाव ऐकल्यानंतर आपल्या अंगावरती शहरे फुटतात. पण मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या मातेचं मार्गदर्शन झालं? जिजाऊ माता. छत्रपती शिवाजी महाराजांना एका मातेच्या मार्गदर्शनामुळे ते स्वराज्याचे संस्थापक झाले. आणि तुम्हा विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून ते दहावी बारावीपर्यंत आई वडिलांचं गुरुजनांचं मार्गदर्शन होतंय. तुम्ही कोणाचे संस्थापक आहे? घरच्यांचे. मान्य करतो, ऐकायला बरं वाटतं. मला सांगा, शिवाजी महाराज जन्मतास काय वीर पराक्रमी होते? आपण काय जन्मतास वीर पराक्रमी आहे? शिवाजी महाराज जन्मतास काय वीर पराक्रमी नव्हते. अतंग प्रयत्नाने त्यांनी एक एक बावळा जमिला, पार्ट ऑफ टाइम लढवा दिला, ऑल टाइम शस्त्र हाती घेतले, त्यावेळी ते स्वराज्याचे संस्थापक झाले. आणि महाराष्ट्रातले विद्यार्थी फुल टाइम शस्त्र खाली ठेवतात. महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एकच बदल आहे. थोडंफार वाईट वाटल, पण वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाहीये, कारण आपण त्यांच्यासारखं देखील वागू शकतो. शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये तो कोणता बदल आहे? शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्यासाठी लढून लढून मेले. आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यापुढे आदर्श, जिद्द, चिकाटी, मेहनत नसल्यामुळं बिड्या फुकून फुकून मारणार. सत्य परिस्थिती, जो विद्यार्थी संरक्षण दलामध्ये आहे, कॉलेजमध्ये आहे, सैन्य दलामध्ये आहे, शाळेमध्ये आहे, क्लासमध्ये आहे, तोच विद्यार्थी आपलं कुटुंब ओळखू शकतोय. रस्त्यावर फिरणारे, दारू पिणारे विद्यार्थी कदापि आपलं कुटुंब ओळखू शकत नाहीत. आणि तुम्हाला जर तुमचं कुटुंब ओळखायचं असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत आणि पावलोपावली मार्गदर्शन असण्याची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, हल्लीचं युग स्पर्धेचं आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरा, पहिले 3 घेतले जातात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो त्यावेळी पहिले 3 घेतले जातात. रनिंग साठी सर सर्वांना सोडले, त्याच्यातले पहिले 3 घेतले जातात. आज ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि आज माझ्या अंदाजे, माझ्या मतेनुसार, आज हाय क्वालिफिकेशनला व्हॅल्यू राहिलेली नाहीये. वर्षाकाठी कित्येक विद्यार्थी हाय क्वालिफिकेशन घेऊन बाहेर पडतात, पण त्याच्यातले पहिले 3च जॉबवर जातात, बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? विद्यार्थी मित्रांनो, हे डिफेन्स एक क्षेत्र असं आहे, आर्मी नेव्ही एअरफोर्स एक असं आहे, याच्यामध्ये कोणत्याही अकॅडमीकडे न जाता, कोणत्याही प्रायव्हेट क्लास न करता, कोणत्याही एजंटला पैसे न देता तुम्ही विद्यार्थी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उज्ज्वल असं करिअर घडवू शकताय. जिद्द, चिकाटी, मेहनत असेल तर. आणि डिफेन्समध्ये पैसे चालत नाहीत, एजंट लपव चालत नाहीत. जे काय तुम्हाला मिळालेलं बलिदान शरीर आहे, जी शैक्षणिक पात्रता आहे, हेच त्याच्यामध्ये बघितलं जातंय. आज संरक्षण दलाबद्दल आपण पहिल्या सिंहाबद्दल माहिती घेतलो, इंडियन आर्मी. त्याचप्रमाणे दुसरा सिंह आहे इंडियन नेव्ही. आज इंडियन नेव्ही 26/11 हा शब्द तुम्ही ऐकलाय, त्या दिवशी आपण मौन देखील पाळतो. आज गेट ऑफ इंडिया मधून समुद्रामार्फत अतिरेक्यांनी मुंबईकरावर हल्ला केला, ताज हॉटेल उद्ध्वस्त केलं, कारण त्यावेळी जे की इंडियन नेव्हीचं तटरक्षक कमी पडत होतं. पण आज भारत सरकारनं किंवा इंडियन नेव्हीनं आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या प्रकारात भरती करून घेत आहेत. आणि त्या भरतीचे जी भरती झालेले जवान आहेत त्यांना तिथं तटरक्षक म्हणून जॉब करावा लागतोय. आणि याच्यामध्ये देखील आपल्याला जायचं आहे. आज इंडियन नेव्हीमध्ये, त्याला आपण मराठीमध्ये नौदल म्हणतो, याच्यामध्ये कोस्ट गार्ड GD, कोस्ट गार्ड DB, नेव्ही सेलर भरती, नेव्ही टेक्निकल भरती, नेव्ही नॉन टेक्निकल भरती, नेव्ही ITI स्पेशल भरती देखील केली जाते. परंतु इंडियन नेव्ही ही भरती पूर्णपणे कॉल भरती असते. आज तुम्हा विद्यार्थ्यांच्या घरी कोणीही येऊ शकत नाही की दादा या ठिकाणी फॉर्म सुटलेत भर म्हणून सांगण्यासाठी. तुम्हाला गरज आहे. आज तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी बस स्टँडवरती जे बुकस्टॉल असतात, बुकस्टॉलवरती जे विविध नोकरी संदर्भातले फॉर्म सुटलेले असतात, आणि जवळजवळ आज 60-70% विद्यार्थ्यांकडे ऑनड्रॉइड फोन आहे. ऑनड्रॉइड फोन आपण वेगळ्या प्रकारे सध्या वापरत आहे, जास्त यूज करतो. जवळजवळ 80-90% आपण व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, क्युकर हे वापरतोय. पण आज त्या गुगल पेज जे आहे त्याच्यावरती आपण देखील विविध नोकरी करू शकतोय, तिथपर्यंत पोहोचू शकतोय. आज ज्या ज्या वेळी तुम्ही महिन्यातून, 15 दिवसातून, वर्षातून एकदा तरी बुकस्टॉलला भेट देत असाल, त्या ठिकाणी जावा, एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर खरेदी करा, नोकरी संदर्भातले पेपर खरेदी करा, त्याच्यामध्ये काय आहे ते पहा. कारण आज जे काय सर्व आपलं करिअर आहे ते आपल्या अवतीभोवतीच पडलेलं आहे. आणि भरतीमध्ये जर भारतीय जवान जर व्हायचं असेल, ते आर्मीमध्ये असेल, नेव्हीमध्ये असेल, एअरफोर्समध्ये असेल, तर जी वयोमर्यादा आहे फक्त 25 वर्षाच्या आतमध्ये. एकदा 25 वर्ष संपले की तुम्ही तिथं पाऊल टाकू शकत नाही. आज इंडियन नेव्हीमध्ये विद्यार्थ्यांच्या साठी जी उंची लावली जाते 165 सेंटीमीटर, आणि विद्यार्थिनीसाठी जी उंची लावली जाते 158 सेंटीमीटर. वयोमर्यादा वयाच्या 17.5 ते 22, कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 23, आणि याच्यामध्ये जे वेतन दिलं जातं 15-20 हजार इतकं, आणि तेच वेतन ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 30-35 हजार इतकं वेतन दिलं जातं. तर इंडियन नेव्हीमध्ये
કોસ્ટ ગાર્ડ જીડી, કોસ્ટ ગાર્ડ ડીવી, નેવી સેલર ભરતી, નેવી ટેકનિકલ ભરતી, નેવી નોન ટેકનિકલ ભરતી. કોસ્ટ ગાર્ડ જીડી મંજે જનરલ ડ્યુટી અને નેવી નોન ટેકનિકલ સાટી 12th કોણતેય શાખેતું ફક્ત પાસ અસણ ગરજેચે આહે. ટકેવારીચી અટ નાહી. નેવી ટેકનિકલ સાટી 12th સાયન્સ ડિપ્લોમા ITI ઇન્જિનિયરિંગચા વિદ્યાર્થી અરજ કરૂ શકતોય. નેવી સેલર ભરતી અને કોસ્ટ ગાર્ડ ડીબી મંજે ડોમેસ્ટિક બ્રાન્ડ સાટી ફક્ત 10th પાસ ઇંગ્લિશ મધ્યે 40 માર્ક અસનારે વિદ્યાર્થી અરજ કરૂ શકતાત. અને નેવી ITI સ્પેશિયલ ભરતી સાટી ITI ચી વિદ્યાર્થી, સાયન્સ ચી વિદ્યાર્થી, ડિપ્લોમા ચી વિદ્યાર્થી, ઇન્જિનિયરિંગ ચી વિદ્યાર્થી અને MCVC ચી વિદ્યાર્થી અરજ કરૂ શકતાત. અને યાચ્યામધ્યે દેખીલ જાણ કાહી અવઘડ નાહી. પ્રત્યેક ગોષ્ટ શક્ય, અશક્ય અશી ગોષ્ટ કોણતીચ નાહી. ત્યાનંતર સંરક્ષણ દલામધ્યે તિસરા સિંહ અસલ ઇન્ડિયન એરફોર્સ. શબ્દ ઐકલાય આપણ ત્યાલા મરાઠી મધ્યે કાય મ્હणतो, હવાઈ દલ કા વાયુ દલ, દોનહી નાવાનો ઓળખતો આપણ. દોનહી નાવાનો ઇન્ડિયન આર્મીલા ભૂદલ, ઇન્ડિયન નેવીલા નૌદલ અને ઇન્ડિયન એરફોર્સ હવાઈ દળ અને વાયુ દલ. વિદ્યાર્થી મિત્રાનો, 3 થી 4 મહિના પૂર્વે તાસગાવલા એરફોર્સની ભરતી ઝાલી. આજ ત્યાં ઠિકાણી દેખીલ વિદ્યાર્થીચા કમતરતા બસલ્યા. આજ જ્યાં વિદ્યાર્થ્યાંચી ગરજ હોતી તે વિદ્યાર્થી તિથે ઉપસ્થિત નહોતે. ભરતી અસાયચી 12th, ત્યાં ઠિકાણી 10th વિદ્યાર્થી આલેલે અસાયચે, ડિપ્લોમાચે વિદ્યાર્થી આલેલે અસાયચે. અને તે વિદ્યાર્થી ત્યાં ભરતી પદાપાસું નિરાશ વંચિત રહેચે. કારણ આજ ઇથુન પુઢ તુમચા ડોળ્યાસમોર કોણતીહી ભરતી અસો, ત્યાં ભરતીચા અગોદર તુમચાકડે ત્યાચી શારીરિક પાત્રતા, શૈક્ષણિક પાત્રતા, ફોર્મ કુઠે સુટતા, ત્યાચે જાહેરાત માધ્યમ કાય, એપ્લિકેશન કુઠે કરાયચં, હે જર તુમચાકડે અસલ તર તુમી કોણાચ્યાહી હાતાપાયા ન પડતા તિથપર્યંત પહોંચુ શકતાય. અને જ્યાં ગોષ્ટી તુમી સમાજામધ્યે જીવન જગત અસતાના કરનાર આહોત અને ત્યાં ગોષ્ટીમધ્યે જર તુમ્હાલા આનંદ ભેટત અસલ તર પાઠીમાગે ડગમગાયચી કાય ગરજ નાહી. કારણ તુમ્હાલા આનંદ ભેટતોય. તુમી સ્ટડી કરા, કાય વાટેલ તે કરા, ખેળાડુ સ્પોર્ટમધ્યે ભાગ ઘ્યા, સ્પર્ધેમધ્યે ભાગ ઘ્યા. ત્યાં ગોષ્ટીત જર તુમ્હાલા આનંદ ભેટત અસલ તર કોણાલાહી ઘાબરાયચી ગરજ નાહી. કારણ ત્યાં ગોષ્ટીમધ્યે તુમ્હાલા આનંદ ભેટતોય. આજ જસીસ તશી ભરતી જી ઝાલી તાસગાવલા ઇન્ડિયન એરફોર્સચે. ઓપન ભરતી પેપરલા ડિક્લેર કેલી, પણ ત્યાં ઠિકાણી હાઈ ક્વોલિફિકેશનચી વિદ્યાર્થી દેખીલ ભરતીલા આલે. હજારોચે સંખ્યાને વિદ્યાર્થી ઉપસ્થિત હોતે. ઊંચીચી સંખ્યા વાઢવલી, ઊંચી વાઢવલી અને ત્યાંથી નેમે વિદ્યાર્થી ઘરી પરત આલે. ત્યાચ્યામુળે ભરતી કોણતી અસો ત્યાચ્યા અગોદર તુમચ્યાકડે ડિટેલ અસણે ગરજેચે. આજ ઇન્ડિયન એરફોર્સ મધ્યે એક એરમન, એરમન ટેકનિકલ, એરમન નોન ટેકનિકલ, એરમન મ્યુઝિકલ ટ્રેડ. એરમન યા પદાસાઠી 12th કોણત્યાહી શાખેતું પાસ. એરમન ટેકનિકલ સાઠી 12th સાયન્સ, ડિપ્લોમા, ITI ચી વિદ્યાર્થી ઘેતલી જાતાત. એરમન નોન ટેકનિકલ સાઠી 12th કોણત્યાહી શાખેતું પ્રત્યેક વિષયામધ્યે 50 પુઢે માર્ક પાહિજે. અને એરમન મ્યુઝિકલ ટ્રેડ હા એક અસા ટ્રેડ આહે, તો વિદ્યાર્થી 10th પાસ અસો કિંવા નાપાસ અસો, ત્યાં વિદ્યાર્થ્યાલા કોણતંહી એખાદે વાદ્ય વાજવતા આલં પાહિજે. તે સર્ટિફિકેટ તુમચ્યા કોલેજનં દિલેલા અસલ, તુમચ્યા ક્લાસનં દિલેલા અસલ, બાહેર કુઠેહી પ્રાઇવેટ ક્લાસ લાવન મેળવલેલા અસલ, તે જે સર્ટિફિકેટ આહે જ્યાંચ્યાવેળી ભરતી સુટતે એરમન મ્યુઝિકલ ટ્રેડચી, ત્યાવેળી તે સર્ટિફિકેટ તુમ્ही એપ્લિકેશન સોબત જોડા, તર તુમ्ही તિથપર્યંત જાઉ શકતાય. અને આજ ઇન્ડિયન એરફોર્સ મધ્ય વિદ્યાર્થ્યાસાઠી 165 અને વિદ્યાર્થિનીસાઠી 155 ઇતકી ઊંચી લાવલી જાતે. વયોમર્યાદા વયાચ્યા 17.5 થી 22, કાસ્ટ કેટેગરીચ્યા વિદ્યાર્થ્યાસાઠી 23 વર્ષાપર્યંત સવલત આહે. અને યાચ્યામધ્ये વેતન દિલં જાતં 25 થી 30 હજાર ઇતકં. ટોટલ 4 વર્ષાચા જોબ ઝાલ્યાનંતર તુમ્હાલા પાસપોર્ટ દિલા જાતોય. ત્યાં પાસપોર્ટચ્યા બળાવરતી તુમ્ही આઉટ ઓફ ઇન્ડિયામધ્યે દેખીલ જોબ કરૂ શકતા. ડોલરમધ્યે 1.5 લાખ ઇતકં વેતન ઉચલું શકતાય. તિથે દેખીલ જાણ કાહી અવઘડ નાહીયે. તર હા ઝાલા એરફોર્સ. ત્યાનંતર વિદ્યાર્થી મિત્રાનો, આપલા જો મહારાષ્ટ્ર ભરતીસાઠી જો ગજબજલેલાય, કોણત્યા ભરતીસાઠી, તો મ્હणजे મહારાષ્ટ્ર મહિલા પોલીસ, દિલ્હી મહિલા પોલીસ અને મુંબઈ મહિલા પોલીસ અને પુરુષ પોલીસ. આપલેલા એવડંચ માહિતી આહે, આપલેલા એવડંચ માહિતી આહે. પણ ભારત સરકારચ્યા રાષ્ટ્રીય ઉપક્રમામધ્યે 10th 12th ITI ડિપ્લોમા, DEd BEd ઝાલ્યાનંતર 127 ટ્રેડ આહે, 127 ટ્રેડ આહે વિધાઉટ એજન્ટ. તુમ્ही મિળાલેલ શારીરિક બળ, શૈક્ષણિક બળાવરતી જાણ્યાસાઠી 127 ટ્રેડ આહે. અને ત્યાતલાચ મહારાષ્ટ્ર મહિલા પોલીસ, દિલ્હી મહિલા પોલીસ અને મુંબઈ મહિલા પોલીસ. 1.5 થી 2 વર્ષાપૂર્વી મુંબઈલા પોલીસ ભરતી ઝાલી. 4 થી 5 વિદ્યાર્થી મરણ પાવલે ગેલે. ત્યાવેળી વિદ્યાર્થ્યાના 3-3, 4-4 કિલોમીટર પળાયચું હોતં. પણ આતા ભરતીમધ્યે પૂર્ણ બદલ ઝાલેલા આહે, ભરતીમધ્યે પૂર્ણ બદલ ઝાલેલા આહે. વિદ્યાર્થ્યાસાઠી ફક્ત 1600 મીટર રનિંગ ઠેવલેલે અને વિદ્યાર્થિનીસાઠી 800 મીટર રનિંગ ઠેવલેલે. અને થાળેફેક, ગોળાફેક, લાંબ ઉડી, ઉંચ ઉડી, રનિંગ ही મેદાની ચાચણી મધ્યે બગીતલું જાતં. અને જી પરીક્ષા અસતે અંકગણિત, શ્રેણી, મરાઠી, નિબંધ અને જનરલ નોલેજ પ્રશ્ન અસતાત. પણ વિદ્યાર્થી મિત્રાનો, યા વિભાગામધ્યે જાણ્યાસાઠી તુમ્હા વિદ્યાર્થ્યાને એક દુસરા એક સંદેશ દેતોય. અને તો જર સંદેશ તુમ्ही આજપાસૂન, જસ આપણ એક શપથ ઘેતો, એક રાષ્ટ્રગીત આપણ સકાળી કોલેજમધ્યે ગેલ્યાનંતર બોલતો, તસે જર તુમ्ही જર દરરોજ ઠરવલાત તર તિથપર્યંત પહોંચનાર આહે. તો સંદેશ માઝ્યાકડून અસનાર આહે. અને તો સંદેશ અસા આહે, આજ યા ક્લાસમધ્યે
पाचवीचा विद्यार्थी असो, सातवीचा असो, आठवीचा असो, नववीचा असो, दहावीचा कोणताही विद्यार्थी असो, हाय क्वालिफिकेशन घेतलेला विद्यार्थी असो, पण त्या विद्यार्थ्यानं आजपासून एक असा निश्चय केला पाहिजे की दररोज मी 2 जनरल नॉलेजचे पेज वाचणार. किती? दररोज 2 जनरल नॉलेजचे पेज वाचणार. आणि ज्यावेळी तुमचे 18 वर्ष कम्प्लीट होतात, 18 वर्षापर्यंत जवळजवळ तुमचे 2500 ते 3000 पेजेस झालेले असणार आहे. आणि 2500 ते 3000 पेजेस मध्ये तुमचा जगाचा जनरल नॉलेजचा अभ्यास झालेला असणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही 12वी पास आउट होताय त्यावेळी 18 वर्ष पूर्ण होतात. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट येतं. कोणत्याही भरतीला, महाराष्ट्रात नव्हे तर इंडियामध्ये, इंडियामध्ये कोणत्याही भरतीला तुम्ही अप्लिकेशन करा, सहजासहजी ती एक्झाम पास आउट होणार आहे. कारण आज कोणत्याही भरतीला जी एक्झाम होते, सध्या तुम्ही शिकत असलेल्या शैक्षणिक पात्रतेवरती आणि जनरल नॉलेजच्या बेसवर, आणि ती एक्झाम तुम्ही सहजासहजी पास होणार आहे, उज्ज्वल असं करिअर घडू शकणार आहे. पण आजपासून, आतापासून ते ध्येय ठेवलं पाहिजे, ते टार्गेट ठेवलं पाहिजे, तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि दररोज तुम्ही सकाळी 6 वाजता उठत असाल, त्याच्या अगोदर फक्त 1 तास उठायचा आहे. 1/2 तास मैदानावरती आणि 1/2 तास जनरल नॉलेजचा जर अभ्यास केला तुमच्या शैक्षणिकेच्या, जे तुम्ही पुस्तकी ज्ञान सध्या घेत आहे त्याच्या बरोबर तेवढं जर ठेवलात, तर तुमच्या क्लासमधले जेवढे काही विद्यार्थी असतील, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये ते विद्यार्थी जॉबवर असतील, तुमच्या आईवडिलाच्या डोळ्याचे पारणे फेडचाल तुम्ही. आज त्यांना एकच अपेक्षा तुमच्याकडून, मला एखादी भाकरी म्हातारपणी बसून भेटली पाहिजे. आणि ती जर तुम्ही देत नसाल तर तुम्ही हाय क्वालिफिकेशन घेतलेला काहीच उपयोग नाहीये. आज प्रत्येकांच्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं, इकडला भाग तरी वेगळा आहे, निसर्गरम्य आहे, पैशाची कमतरता भासत नाही, पण सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, प्रत्येक जिल्ह्यातले 2-2 तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झालेत. आणि त्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सावकाराकडून 10-10% वेजाने पैसे घेतात, जमिनी घाण ठेवतात, जमिनी लिहून देतात, सोने चांदी घाण ठेवतात, त्यावेळी त्या मुलाचं शिक्षण होतंय. आणि अशी कमतरता तुमच्या इथं तर नाहीये. तुम्ही विद्यार्थी जिद्द, चिकाटी, मेहनत हे जर ठेवून तिथपर्यंत पोहोचलात, तर नक्कीच तुम्ही विद्यार्थी तुमच्या पायावरती उभा राहू शकताय, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकताय. ठीक आहे, जे काय असेल ते. पण महाराष्ट्र महिला पोलीस, दिल्ली महिला पोलीस आणि मुंबई महिला पोलीस याच्यामध्ये विद्यार्थ्यासाठी जी उंची लावली जाते 165 सेंटीमीटर आणि विद्यार्थिनीसाठी 158 सेंटीमीटर वयोमर्यादा वाढवलेली आहे. वयाची 18 ते 27 वर्षापर्यंत कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 30 वर्षापर्यंत झालेले आहे. आणि याच्यामध्ये जे वेतन दिलं जातं 15 ते 20 हजार इतकं, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 25 ते 30 हजार इतकं वेतन आहे. आणि याच्यामध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल GD, आज तुम्ही या विभागामध्ये 10वीच्या बेसवरती जावा, 12वीच्या बेसवरती जावा, ज्या शैक्षणिक पात्रतेवरती तुम्ही जॉब मिळवताय आणि जॉब मिळवलेला त्याच्यावरती जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला, पुढील एक्झाम देऊ शकताय, रँक मिळवू शकताय, सलूट मारण्यासारखे जॉब मिळवू शकताय. आणि आज तुम्हाला विद्यार्थ्यांचं एक स्वप्न ठेवा, दिव्याखाली बसून जसा तुम्ही अभ्यास करताय आणि दिव्याच्या गाडीमध्येच बसण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या करिअर करण्याच्या संधी आहेत. आज तुम्ही ITI डिप्लोमा करता, छोट मोठ्या कंपनीमध्ये जॉबला जाता, काही विद्यार्थ्यांची फसवणूक होते, 8 ते 10 हजार रुपये मध्ये तुम्ही जॉब करणार आहे. पण आज तिथं न जाता आपल्याला एक वेगळी दिशा मिळते, त्या दिशेचा तुम्ही फायदा घ्या. आज जे की महाराष्ट्र महिला पोलीस, दिल्ली महिला पोलीस आणि मुंबई महिला पोलीस, हे जर आपण बेसिक नॉलेज घेतलोय, त्याचप्रमाणे CRPF आहे, BSF आहे, ITBP आहे, रेल्वे पोलीस आहे, आसाम रायफल आहे, या विभागाची देखील तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे इथून पुढे. परंतु जो विद्यार्थी सध्या 8वी आणि 9वी आणि 10वी मध्ये 70% पास आउट होतोय, तो विद्यार्थी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून आणि सेवापूर्व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, त्या विद्यार्थ्याला जर त्या ज्युनियर कॉलेजला जर प्रवेश भेटला आणि तो विद्यार्थी त्याची जी एक्झाम होती त्या एक्झाम मध्ये जर पास आउट झाला, त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये NDA ट्रेनिंग दिलं जातं. नॅशनल डिफेन्स अकॅडमी ऑल महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या कॉलेज मार्फत त्या विद्यार्थ्याचं NDA सिलेक्शन केलं जातं. आणि NDA याच्यामध्ये 12वी सायन्सचा विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकतोय. सर्वात कमी वयामध्ये मिळणारा हा जॉब आहे NDA, वयाच्या 14.5 ते 19 वर्षापर्यंत. कारण याच्यामध्ये 18 महिन्याचं अंडर कमांडिंगचं ट्रेनिंग असतं, 60 ते 70 हजार इतकं वेतन आहे, 900 मार्काची एक्झाम होते आणि वर्षातून 2 वेळा फॉर्म सुटतात NDA चे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. ज्या ज्या वेळी तुम्ही फॉर्म सुटतील त्या त्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करा. आणि NDA मध्ये आर्ट कॉमर्सचा विद्यार्थी NDA मधून फक्त आर्मीमध्ये ऑफिसर पदापर्यंत पोहोचतोय आणि सायन्सचा विद्यार्थी NDA मधून आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलामध्ये ऑफिसर पदापर्यंत पोहोचू शकतोय. तर हे झालं NDA. त्यानंतर खास करून एअर होस्टेस हा शब्द ऐकलाय तुम्ही, बरोबर? एअर होस्टेसला काय म्हणतो आपण?
हवाई सुंदरी का विश्व सुंदरी दोन्ही नावानं ओळखतोय. पण विद्यार्थी मित्रांनो, एअर होस्टेस हा जॉब पूर्णपणे इंटरनॅशनल लेवलचा जॉब आहे. एअर होस्टेस हा जॉब पूर्णपणे इंटरनॅशनल लेवलचा जॉब आहे. सध्या तुम्ही जर डोमेस्टिक एअरफोर्स मध्ये जर इन्क्वायरी केला, इंटरनॅशनल एअरफोर्स मध्ये जर इन्क्वायरी केला, तर आउट ऑफ महाराष्ट्रातले विद्यार्थी, आउट ऑफ महाराष्ट्रातले विद्यार्थी एअर होस्टेस नावाचा जॉब करत आहेत. 60-70 हजार इतकं वेतन उचलत असताना दिसत आहेत. आणि त्याच विद्यार्थी 3-4 वर्षाचा इंडियामध्ये एक्सपिरियन्स घेऊन आउट ऑफ इंडियामध्ये एअर होस्टेसचा जॉब करतायत, 1-1.5 लाख इतकं वेतन उचलतायत. तर आपण का नाही जाऊ शकत? कारण आपल्याला माहिती नाहीये एअर होस्टेस म्हणजे काय, फॉर्म कुठे सुटतात, अप्लाय कुठे करायचा, हे माहिती नसल्यामुळे तुम्ही विद्यार्थी त्या भरती पदापासून वंचित आहात. आणि एअर होस्टेस मध्ये जाण्यासाठी तुम्हा विद्यार्थ्याला 10वी किंवा 12वीच्या बेस वरती हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कम्प्लीट पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर आंध्र प्रदेश मध्ये सिकंदराबाद, त्याच्यानंतर मुंबईमध्ये अंधेरी आणि दिल्ली, त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाते. 18 महिन्याचं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग मध्ये वेतन असतं 25-30 हजार इतकं. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर 30-35 हजार इतकं वेतन आहे. आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग पूर्ण करून इंडियामध्ये तुम्हाला सुरुवातीला टोटल 42 महिने एअर होस्टेसचा एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. डोमेस्टिक एअरफोर्स मध्ये जॉब करायचा आहे आणि तुम्हाला पासपोर्ट दिला जातो. आणि त्या पासपोर्टच्या बळावरती तुम्ही आउट ऑफ इंडियामध्ये देखील एअर होस्टेसचा जॉब करू शकता. आणि याच्यामध्ये 1-1.5 लाख इतकं वेतन उचलू शकताय. याच्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे तुम्ही वयाच्या 25 वर्षापर्यंत याच्यामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा. एकदा 25 वर्ष संपली तुम्ही काही करू शकत नाही. त्यानंतर याच्यामध्ये 12वी सायन्सचे विद्यार्थी असतील नसतील, पण ज्याच्या घरी 12वी सायन्स मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी एक अशा 3 कॉलेजची मी नावं सांगतो. आज ते विद्यार्थी, आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी 12वी सायन्स कम्प्लीट करतायत, याचा अर्थ एकच टार्गेट आहे त्यांचं, इंजिनिअरिंग आणि मेडिकल. तेही बाप कमीच्या जीवावरती 3-3, 4-4 लाख रुपये डोनेशन देऊन 3 वर्षाचं इंजिनिअरिंग, 4 वर्षाचं मेडिकल 10-10 वर्षामध्ये कम्प्लीट करून डॉक्टर इंजिनियर बनण्याचा प्रयत्न करतायत. पण इंजिनियर बना, डॉक्टर बना, परंतु आपल्याला आप कमीच्या जीवावरती जिथं 1 रुपया खर्च होत नाही अशा कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेण्याचा प्रयत्न करा. आज कोणाची फॅमिली असं नाही की विद्यार्थ्यासाठी एकदम 3-3.5 लाख रुपये खर्च करू शकते, बरोबर. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असे 3 कॉलेज आहेत. पहिलं कॉलेज हडपसर रोडला EAFMC म्हणून ओळखलं जातं, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, ज्यासाठी 12वी सायन्स, PCB, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, ग्रुप अवरेज 75%, इंग्लिशमध्ये 50च्या पुढे मार्क असणं गरजेचं आहे. आर्मी इंजिनिअरिंग कॉलेज, नेव्ही इंजिनिअरिंग कॉलेज, PCM 65% आणि इंग्लिशमध्ये 60च्या पुढे टक्केवारी असणं गरजेचं आहे. एवढी जर टक्केवारी असेल त्या कॉलेजला फक्त आपण अर्ज करू शकतोय. आणि अर्ज केल्यानंतर त्यांची मैदानी चाचणीसाठी कॉल येईल, मेडिकल चाचणीसाठी कॉल येईल, एक्झामसाठी कॉल येईल, हे नंतरची प्रोसेस आहे. पण सुरुवातीला तुम्ही ऍप्लिकेशन करणं ही एक आज काळाची गरज आहे. आणि सध्या जर त्या कॉलेजमध्ये जर तुम्ही इन्क्वायरी केला तर त्या ठिकाणी आउट ऑफ महाराष्ट्रातले विद्यार्थी शिक्षण घेत असताना दिसत आहेत. ज्यावेळी तुमचं तिथं ऍडमिशन होईल त्यावेळी तुम्हाला सुरुवातीला कॉलेज करत करत पेमेंट चालू असतं. 20-25 हजार इतकं स्टार्टिंग वेतन आहे त्या ठिकाणी. आपण देखील त्या स्पर्धेमध्ये राहू शकतोय. आपल्याला फक्त एवढंच माहित नाही फॉर्म कुठे सुटतात आणि अप्लाय कसा करायचा. हे एवढंच जर माहिती असेल आणि तुम्ही मिळालेल्या किंवा जे तुम्ही घेतलेल्या शैक्षणिक पात्रतेचा जर पाठपुरावा केला तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे. आज हे झालं 3 कॉलेज. त्यानंतर असे जे काही फील्ड आहेत, आज जसं तुम्ही आयटीआय करता, डिप्लोमा करताय, आणि ज्या ठिकाणी फिजिकल फिटनेस बघितलं जात नाही असे देखील जॉब आहेत. ते जॉब मध्ये कोणते? जे की जहाज बांधणीचे कारखाने, विमान बांधणीचे कारखाने, दारुगोळाचे कारखाने, जे की रणगाड्याचे कारखाने, त्या ठिकाणी देखील तुम्ही सलोड मारण्यासारखे जॉब मिळू शकता. 25-30 हजार इतकं स्टार्टिंग वेतन उचलू शकताय असे या विभागामध्ये जॉब आहेत. तर हे झालं डिफेन्स पूर्णपणे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी, टर्निंग पॉईंट आहे आणि आतापर्यंत तुम्हाला माहिती भेटलेली आहे. जे भारताचे राजमुद्रा आहेत ते जे 3 सिंह दिसतात ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आणि चौथा जो सिंह दिसत नाही तो आहे मर्चंट नेव्ही. ऐकलाय शब्द? एखाद्या दुकानावरती, एखाद्या बँकेवरती लिहिलेलं असतं द मर्चंट, थोडक्यात त्याला आपण व्यापार असं म्हणतो. पण मर्चंट नेव्ही मध्ये आज 12वी सायन्स कम्प्लीट झाल्यानंतर इंजिनियर, डॉक्टर बनता येतं. पण मर्चंट नेव्ही मध्ये 10वीच्या आणि 12वीच्या बेसवरती वेतन घेत घेत कॅप्टन आणि चीफ इंजिनियर पदापर्यंत पोहोचता येतं. तर हा थोडा मार्ग वेगळा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये अशी जिद्द पाहिजे की तो विद्यार्थी जहाजवरती जॉब करायला जाण्यासाठी आई वडिलापासून 6-6 महिने दूर राहावं लागतं, घरदार सोडावं लागतं, मित्र मैत्रिणी बहीण भाऊ सर्व काही विसरून तुम्हाला जहाजवरती नोकरी करायला जायचंय. आणि याच विभागामध्ये मी जॉब करतोय 2011 पासून. 2011 मध्ये माझे केंद्रशासित प्रदेश पांडुचेरी
त्या ठिकाणी 6 महिने सागरीपूर्व प्रशिक्षण पूर्ण झालं, जिपरेटिंग कोर्स पूर्ण झाला. त्यानंतर 2012 मध्ये उडीसा मधील पारादीप पोर्ट वरती ऑइल टँकर वरती माझं जॉईनिंग झालं. तिथून पुढे ती जहाज मुंबईमध्ये GNPT श्रीलंका, त्यानंतर चेन्नईमध्ये इंदोर पोर्ट, गुजरातमध्ये जामनगर पोर्ट, त्यानंतर रत्नागिरीमध्ये जयगड पोर्ट, या प्रत्येक पोर्टला माझं अनबर्थिंग बर्थिंग झालेलं आहे. माझे जहाज पोर्टला लागलेले आहे. पण हे मर्चंट नेव्ही एक असा विभाग आहे याच्यामध्ये 6 महिने जॉब असतो आणि सुट्टी असते 3 महिने. त्या 3 महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही इकडे गावाकडे आल्यानंतर एन्जॉय करू शकता, परत 3 महिन्यानं शिपवरती जाऊ शकता. पण मी माझं जे टार्गेट आहे हे 3 महिने एन्जॉय करण्याऐवजी 1 ते 1.5 महिना मी घरी थांबतो आणि राहिलेला 1.5 महिना जशी मला वेळेत माहिती भेटली, ज्यांनी मला प्रकाशाची वाट दाखवली, तशी तुम्हा विद्यार्थ्यांनी प्रकाशाची वाट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण महाराष्ट्रातले माझे जे बहीण भाऊ शाळा शिकत आहेत, कॉलेज कम्प्लीट करत आहेत, त्यांची फसवणूक कुठेही झालेली नाही पाहिजे. आज स्वतःचं करिअर स्वतःच्या हातामध्ये, तुम्ही कोणाच्या हातापाया पडण्याची गरज नाही. म्हणून मी विद्यार्थ्यांना जेवढ्या काय कॉलेजवरती मला जाण्याचे चान्स भेटतात, जेवढे काय मार्गदर्शन करण्याची संधी भेटते, प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मी फ्री गायडन्स करतोय. 1 रुपया खर्च न घेता, मानधन न घेता. सध्या मी सेकंड ऑफिसरची एक्झाम दिलेली आहे. फर्स्ट ऑफिसरवरती माझं दुबईला सेलिंग झालेलं आहे. आउट ऑफ इंडियामध्ये मलेशिया, श्रीलंका, कुवेत, इराक, इराण, त्या ठिकाणी देखील ऑइल टँकरवरती, पॅसेंजर जहाजवरती जॉब झालेला आहे. पण तरीही मी सुट्टीवरती आल्यानंतर मला एक लहानपणापासून म्हणजे 4थी 5वी पासून एक व्याख्यान देण्याची आवड आहे. म्हणून मी एक हाती हा उपक्रम घेतलेला आहे. परंतु या उपक्रमामार्फत आतापर्यंतचं वैशिष्ट्य आहे, 2014 पासून 2017 जे चालू आहे तिथपर्यंत 1000 ते 1500 विद्यार्थी इन्फॉर्मेशन घेऊन जॉबवर घेतलेत. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी माझ्या गिफ्ट आलेत. कारण आज सरांचे विद्यार्थ्यांचे फोन येतात, या ठिकाणी मी सर भरती झालो, तुमच्या गायडन्समुळे तुमच्यासाठी काय करू, असे विद्यार्थ्यांचे अनेक कॉल आलेले. फक्त माहिती घेऊन 1 रुपया मी त्या विद्यार्थ्याकडून मागणी केलेली नाहीये, फक्त इन्फॉर्मेशन देण्याचं काम केलंय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले कित्येक विद्यार्थी फक्त माहिती घेऊन देखील जाणारे आहेत. कारण त्यांना मिळालेलं बलदान शरीर आहे, शैक्षणिक पात्रता आहे, याचा उपयोग त्यांनी फक्त इन्फॉर्मेशन घेऊन केलेला आहे. आणि आज या मर्चंट नेव्हीमध्ये तुम्ही असंच एक चांगल्या प्रकारे जॉबवर जाऊ शकताय, कॅप्टन, पायलट, चीफ इंजिनियर पदापर्यंत पोहोचू शकताय. तर मर्चंट नेव्हीमध्ये कसं पाऊल टाकायचं, भारत सरकारनं ज्या विद्यार्थ्याला जहाजवरती जॉब करायला जायचं आहे त्या विद्यार्थ्यासाठी भारत सरकारनं 6 महिने सागरीपूर्व प्रशिक्षणाचं ट्रेनिंग द्यायचं ठरवलंय. वर्षातून 2 बॅचमध्ये ट्रेनिंग दिलं जातं, 1 जानेवारी ते 1 जून लास्ट वीक आणि July 1st ते 1 December लास्ट वीक. जानेवारीच्या बॅच साठी सध्या फॉर्म सुटलेले, ज्याच्या घरी 10वी पास आउट झालेले विद्यार्थी, 18 वर्ष कम्प्लीट आहे, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा, जेणेकरून तुमच्या माहितीमुळे ते विद्यार्थी अप्लाय तरी करू शकतील. आणि जुलैच्या बॅच साठी फॉर्म सुटतात फेब्रुवारी आणि मार्च मध्ये. आणि 6 महिने सागरीपूर्व प्रशिक्षण देणारे जे ट्रेनिंग सेंटर आहेत इंडियामध्ये टोटल 38 आहेत. आणि 38 ट्रेनिंग सेंटर पैकी तुमचा ज्यावेळी तुम्ही एक्झाम मध्ये पास आउट होईल कुठेही तुमचा नंबर लागू शकतो. 6 महिने सागरीपूर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा त्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांना काय ट्रेनिंग दिलं जातं, याच्या अगोदर तुम्ही समुद्र बघितलाय, समुद्रामध्ये जहाज बघितलाय, जे की पाण्याच्या थरापासून जेवढी जहाज वरती दिसते त्याला आपण डेक साइड, पाण्याच्या थरापासून जेवढी जहाज वरती असते तेवढीच आत पाण्यामध्ये असते त्याला आपण इंजिन साइड म्हणतोय. डेक साइडला GSK जनरल शिप नॉलेज आणि इंजिन साइडला MEK मरीन इंजिनिअरिंग नॉलेज, असे 2 विषय असतात फक्त. आणि त्या 2 विषयाचा तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जातोय, प्रॅक्टिकल करून घेतलं जातंय. त्याच्यानंतर जशी गाडी चालवायला लायसन लागते, तसंच मर्चंट नेव्हीमध्ये जहाजवरती नोकरी करण्यासाठी आणि विमानात बसण्यासाठी पासपोर्ट आणि इंडियन CDC ची गरज असते. आज इंडियन CDC म्हणजे कंटिन्यू डिस्चार्ज सर्टिफिकेट. त्या सर्टिफिकेटच्या बळावरती तुम्ही ऑल इंडियामध्ये, ऑल वर्ल्डमध्ये कोणत्याही शिपवरती जॉब करू शकताय. आणि इंडियन CDC हे सर्टिफिकेट याच्याकरिता असतं ते की तुम्ही समुद्रामध्ये किती सर्व्हिस केला, कोणती पोर्ट आहे, कोणत्या पोर्टवरती जॉईनिंग झालात, कॅप्टनचं नाव काय आहे, तुमची रँक कोणती आहे, पूर्णपणे ह्या सर्टिफिकेट मध्ये नोंद राहते. याला आपण भारत सरकारचं इंडियन CDC कंटिन्यू डिस्चार्ज सर्टिफिकेट असं म्हणतो. आणि याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पोर्टवरती जॉईनिंग झालात, कोणती रँक आहे, याच्यामध्ये पूर्णपणे नोंद राहते. आणि हा आहे पासपोर्ट, याला आपण इंटरनॅशनल ID प्रूफ, जे की विमानामध्ये, याच्यामध्ये इमिग्रेशन, व्हिसा वगैरे पूर्णपणे नोंद राहतात. तर या पासपोर्टच्या आणि इंडियन CDC च्या बळावरती तुम्ही विद्यार्थी या जहाजवरती जॉब करू शकताय. पण ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे कॅप्टन बनण्याचं, ते विद्यार्थी डेक साइडला जाऊ शकतील. ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे इंजिनियर व्हायचं, ते विद्यार्थी इंजिन साइडला जातील.
आणि ज्या विद्यार्थी कॅप्टन आणि चीफ इंजिनियर पदापर्यंत पोहोचण्यासाठी टोटल 10 ते 12 वर्षे लागतात. ज्यावेळी जहाजवरती तुम्ही पाऊल टाकणार आहेत, एक साईडला गेला तर तुमची पहिली पोस्ट सीमॅन, त्यानंतर वॉचकीपर, फर्स्ट ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर, चीफ ऑफिसर आणि कॅप्टन. आणि इंजिन साईडला ऑइलर, वायपर, वॉचकीपर, ज्युनियर इंजिनियर, थर्ड इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि चीफ इंजिनियर असे रँक आहेत. आणि सीमॅन आणि ऑइलरला भारताचे शिपवरती जर तुम्ही जॉब करायचं ठरवलं तर प्रति महिना 15 ते 20 हजार इतकं वेतन आहे. आणि तेच वेतन फॉरेन शिपिंग वरती 30 ते 35 हजार इतकं वेतन आहे. 9 महिन्याची सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला वॉचकीपिंगचं सर्टिफिकेट भेटतं आणि तुमची रँक होती वॉचकीपिंग. आणि वॉचकीपिंगला वेतन दिलं जातं भारताच्या शिपवरती 40 ते 50 हजार इतकं. आणि तेच वेतन फॉरेन शिपिंग वरती 60 ते 70 हजार इतकं वेतन दिलं जातं. पण जसं तुम्ही 12वीत जाण्यासाठी 11वीमध्ये 1 वर्ष घालवताय, तसं मर्चंट नेव्ही मध्ये इथून पुढे तुम्हाला प्रत्येक रँक वरती 24 महिन्याचा अनुभव घ्यायचा आहे. ज्यावेळी 24 महिन्याची तुमची सर्व्हिस काउंट होईल त्यावेळी तुम्ही विद्यार्थी पुढील एक्झाम देऊ शकताय. आणि फर्स्ट ऑफिसर आणि इकडे थर्ड इंजिनियर साठी जे वेतन असेल भारताच्या जहाजवरती 80 ते 90 हजार इतकं, आणि तेच वेतन फॉरेन शिपिंग वरती 1,20,000 ते 1,40,000 इतकं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, सर्व पदाची माहिती सांगत न सांगता, वेतन न सांगता कॅप्टन या पदाचं वेतन सांगतो. ज्यावेळी मी दुबईला होतो, कंटेनर जहाजवरती माझं साइन अप झालं, त्या दुबईच्या जहाजवरती साताऱ्याचे जाधव म्हणून कॅप्टन होते. आज तो कॅप्टन प्रति महिना 7,20,000 ते 7,80,000 इतकं प्रति महिना वेतन उचलत होते. आणि तेच वेतन जर बाहेरच्या देशामध्ये मलेशिया, कतार, कुवेत किंवा डिफरंट टाईप जहाजवरती जर गेलात, मोठमोठ्या वेसलवरती जर गेलात, तर 8 ते 10 लाखापर्यंत तो प्रति महिना वेतन उचलू शकतोय. कारण मर्चंट नेव्ही मध्ये इतकं वेतन का दिलं जातं, कारण एक तर आपण घरापासून दूर असतो आणि जहाजवरती जी आपली ड्युटी असते, नाईटला 4 तास आणि डेला 4 तास ड्युटी असते. आणि आज त्या ठिकाणी समजा तुम्हाला जर 12-12 तास ड्युटी करायला सांगितली आणि महिन्याला 3 ते 4 हजार जर वेतन दिलं तर तुम्ही मन लावून काम करणार आहे का? नाहीये. कारण तुम्ही घरापासून दूर आहे, तुम्हाला प्रति महिना 40-50 हजार इतकं वेतन आहे आणि डेला 4 आणि नाईटला 4 तास ड्युटी आहे, तर तुम्ही मन लावून काम करणार आहे, बरोबर. आणि जहाज एक असे असू शकते पूर्णपणे एक तालुका एका जहाज मध्ये बसू शकतात इतक्या मोठ्या जहाज आहेत. एक जहाज तयार करण्यासाठी कित्येक करोडो रुपयांचा खर्च झालेला असतोय आणि त्या जहाजावरती जो माल लोड केलेला असतोय त्या जहाजाच्या कितीतरी किमतीच्या पटीने जास्त असतोय. आज एक थोडस विचार करा, 100% पैकी 29% जो भूभाग आहे याच्यावरती इतकी आयात निर्यात होती, इतकी देवाणघेवाण होती, इतका एक्सपोर्ट इम्पोर्ट होतोय, तर मर्चंट नेव्ही मध्ये 69% जो पाण्यानं व्यापलेला भाग आहे याच्यामध्ये किती व्यापार होत असेल? कारण आपण समुद्र किनाऱ्यावरती उभारतोय, फक्त आपली जेवढी नजर समोर जाते तेवढंच आपण किनारा बघू शकतोय, पण त्या किनाऱ्याच्या आतमध्ये 30 ते 35 नॉट मैल जहाजांचं देखील ट्रॉफिक लागलेलं असतंय. त्या ठिकाणी बर्थिंग अनबर्थिंग साठी वेटिंग करावं लागतं, जहाजला अँकरिंग करावं लागतं, अँकरेज टाकावं लागतो, त्यावेळी ते एक्सपोर्ट इनपोर्ट करण्यासाठी पोर्टला येऊ शकतात. अशी ही शिपिंग लाईन आहे. आणि हे जी मर्चंट नेव्ही चालते सेमी गव्हर्नमेंट जॉब आहे आणि याच्यामध्ये एक IMO इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन आणि DG शिपिंग डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग आणि MMD मर्केंटाईल मराईन डिपार्टमेंट हे 3 जे आहेत ते मर्चंट नेव्ही हँडल करतात. आणि याच्यामध्ये जाण्यासाठी देखील तुम्ही विद्यार्थी 10वी 12वीला इंग्लिशमध्ये कंपल्सरी 40 मार्क पाहिजेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला वाटत असेल मी इतकी बडबड करतो, इतके मोठमोठे वेतन सांगतो आणि तुम्ही स्वतः का करता हे आमच्यासाठी, असं तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक आवर्जून सांगू शकतो जे की माझी सॅलरी आहे सध्या 1,27,000 रुपये आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 20 ते 25 दिवसच मी गायडन्स करतोय आणि 1,27,000 मधले माझे प्रति महिना 27,000 रुपये खर्च होतात. आज हे 27,000 रुपये मी कशासाठी खर्च करतो? महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या टच मध्ये आहेत, मी जाताना त्यांना मोबाईल नंबर देतोय, कमीत कमी 3 ते 4 मोबाईल नंबर, आज ते 3 ते 4 मोबाईल नंबर कंटिन्यू बिझी असतात. सांगलीमध्ये चौगुले DS करिअर गायडन्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस मी स्वतः दोन माणसं ठेवलेले आहेत फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्यासाठी. आज त्यांना तुम्ही विद्यार्थी 12 ते 5 या वेळेमध्ये कधीही कॉल करा, रविवार सोडून त्या कॉलवरती माहिती तुम्हाला भेटणार आहे. वयाच्या 17.5 ते 25 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही विद्यार्थी माहिती घेऊन तिथपर्यंत पोहोचू शकता हाच माझा एक उपक्रम असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी आलोत, तुमच्या सरांनी अगदी वेळात वेळ काढून वेळ दिला आणि आपल्या जे की तुमच्याकडे जेवढी अपेक्षा ठेवली होती त्या अपेक्षेच्या पलीकडे देखील तुम्ही शांत बसलात, एवढं मन लावून तुम्ही ऐकत आहात. तुम्हा विद्यार्थ्यांना देखील असं वाटत असेल की आपण देखील जवान बनावं, आपण देखील सैन्य दलामध्ये जावं, देश सेवा करावी,
त्यासाठी आत्तापासून त्या मार्गाने लागणं गरजेचं आहे. कारण क्लासही होतच राहणार आहेत, एन्जॉयही होतच राहणार आहे. पण एक टार्गेट ठेवा, आपल्या आई वडिलांना डोळ्यासमोर घ्या. सकाळी कॉलेजला ज्यावेळी बाहेर पडतो, आई वडिलांचं पाय धरा, त्यांचं दर्शन घ्या. कॉलेजमध्ये येतोय त्यावेळी पायरीचं दर्शन घ्या. आपण जिथं जिथं आपण गुरु मानतोय तिथं तिथं आपल्याला काहीतरी शिकायला भेटतंय. ठीक आहे, जे काय असेल ते सैन्य भरती जनजागृती अभियान अंतर्गत मी या ठिकाणी आलो. तुमच्या सरांनी विनंती केली, आम्हीही विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालो आणि तुम्ही अपेक्षेच्या पलीकडे शांत बसलात. त्याबद्दल तुम्हा विद्यार्थ्यांना तुमच्या फायनल एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.